महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांचे पुणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर बारीक लक्ष आहे. आपण सर्वांनी राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी एकत्र येऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे प्रतिपादन शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाप्रसंगी केले. लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून 30 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या प्रसंगी बोलताना आढळराव पाटील म्हणाले की रुग्णालयात भरतीसाठी आणि ऑक्सिजन बेडसाठी दररोज मला शेकडो लोकांचे फोन येतात. ग्रामीण भागात सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने लांडेवाडी येथे कोविड सेंटर करावे यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार आणि तालुका प्रशासनाशी संपर्क साधून पाठपुरावा केला होता. प्रशासनाकडे आलेली डॉक्टरांची अपुरी संख्या लक्षात घेऊन पायोनियर हॉस्पिटलचे डॉक्टर ताराचंद कराळे यांच्या माध्यमातून 3 डॉक्टर आणि 4 ब्रदर्स उपलब्ध केले आहेत. यासह भैरवनाथ पतसंस्था आणि भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने टेबल खुर्च्या, पंखे, टीव्ही, लाईट, साहित्य, भोजन व्यवस्था आदी कामे मार्गी लावली आहेत. ग्रामपंचायत लांडेवाडी यांनी देखील आवश्यक साहित्य कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिले आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन एक दिलाने कोरोनाचा सामना केल्यास हा लढा आपण लवकरच यशस्वीपणे जिंकू असा आत्मविश्वास यावेळी माननीय खासदार आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. लांडेवाडी येथे 30 बेडचे रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले असून येथे वैद्यकीय सेवा आणि रुग्णांना आवश्यक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश ढेकळे यांनी यावेळी दिली आहे. माननीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रुग्णांना पिण्याचे गरम पाणी मिळावे यासाठी वॉटर डिस्पेन्सर मशीन तसेच 4 वॉटर गीजर कोविड सेंटरला स्वखर्चाने भेट म्हणून दिली आहे. डॉक्टर अतुल साबळेसह नितीन थोरात, झुमॉन न्यूज, आंबेगाव. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढायला लागल्यामुळे आंबेगाव तालुक्यामध्ये आणि सगळ्याच तालुक्यांमध्ये कोविड केअर सेंटरची संख्या मोठ्या प्रमाणात उभी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्याधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी मग गाव आणि ग्रामपंचायत लांडेवाडी या सगळ्यांच्या मिळून आम्ही आज या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 30 खाटाचं कोविड केअर सेंटर चालू केलेलं आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला, तहसीलदार मॅडमनी चांगलं सहकार्य आणि मार्गदर्शन ग्रामस्थांना केलं, भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ आणि पतसंस्था भैरवनाथ पतसंस्था यांच्या माध्यमातून आवश्यक असणारं साहित्य म्हणजे टी व्ही असेल किंवा टेबल असतील किंवा इतर गोष्टी पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याही पुढे विशेष करून आमचे सहकारी डॉक्टर ताराचंद कराळे यांच्या माध्यमातून 3 डॉक्टर आणि 4 ब्रदर्स आज दुपारपर्यंत या ठिकाणी हजर होतील, त्यांची सेवा या ठिकाणी आपल्याला घेता येईल. एकंदरीत आपण सगळ्यांनी मिळून आंबेगाव तालुक्यातल्या प्रशासन असेल, सर्वसामान्य जनता असेल, आपण सगळ्यांनी मिळून कोरोना